Waxman, Selman, Abraham. Waxman, Selman, Abraham वैद्यक शास्त्रातील 1952 सालचे नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ होत. Waxman, Selman, Abraham हे रशियात जन्मलेले असले तरी अमेरिकन जीवरसायन शास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. पेनिसिलिन या प्रतिजैव पदार्थाचा शोध लागल्यानंतर सूक्ष्मजीवामधील प्रतिजैव पदार्थ पद्धतशीर रीतीने त्यांनी शोधून काढण्यास सुरुवात केली. क्षयरोगावरील उपचारात उपयोगी ठरलेला स्ट्रेप्टोमायसिन हा पहिला प्रतिजैव पदार्थ त्यांनी शोधून काढला. Waxman यांचा जन्म प्रिलुकी युक्रेन रशिया येथे 22 जुलै 1888 रोजी झाला. 1910 ओडेसा येथून त्यांनी मॅट्रिक्युलेशन डिप्लोमा मिळवला. 1911 ते अमेरिकेला गेले आणि न्यू जर्सी येथील रुटगर्स विद्यापीठातून त्यांनी शेतकीतील BSc आणि MSc ह्या पदव्या मिळवल्या. त्यानंतर न्यू जर्सी ॲग्रिकल्चर एक्सपेरिमेंटल स्टेशन्समध्ये ते J.G. लिपमान यांच्या मार्गदर्शनाखाली मृदा सूक्ष्म जीवशास्त्रात संशोधन करू लागले. 1918 त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठाची PhD पदवी मिळवली. त्यांचे पुढील सर्व आयुष्य रुटगर्स विद्यापीठातच गेले. तेथे त्यांनी मृदा सूक्ष्मजीवशास्त्राचे प्राध्यापक आणि नंतर त्याच विभागाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. तसेच रुटगर्स इन्स्टिट्यूट ऑफ मायक्रोबायोलॉजी या संस्थेचे संचालक म्हणून त्यांनी काम केले. शेवटी निवृत्तीनंतरही त्यांनी आपले संशोधन चालूच ठेवले होते. Waxman यांच्या मृदेत आढळणाऱ्या तंतुरूप आणि सूक्ष्म जंतूसारख्या ॲक्टिनोमायसिटीस या सूक्ष्मजीवांचा अभ्यास करून सूक्ष्म जंतूमधून प्रतिजैव पदार्थ निष्कर्षणाद्वारे मिळवले. या पदार्थांनी पेलिसिनेनमुळे न मरणारे सूक्ष्मजंतू मरतात असे आढळून आले. क्षयरोगाचा सूक्ष्मजंतू हे याचे उदाहरण आहे. Waxman यांच्या प्रतिजैव पदार्थाच्या संशोधनाबद्दल त्यांना 1952 सालचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. असे ते Waxman, Nelson, Abraham हे शास्त्रज्ञ होत. धन्यवाद.